नमस्कार, स्वागत आहे आपला फूड लाईफ मराठी मध्ये। आज आपण बनवूया मेथांबा। आता कैऱ्यांचा सीजन आलेला आहे तर आपण सुरुवातीलाच ही रेसिपी बनवतो आहे कच्ची कैरी। मी एक कढई ठेवली आहे आणि एक चमच छोटा तेल टाकला आहे। तेल बघूयात गरम झालं का। याला काही फार साहित्य लागणार नाहीये आणि वेळ सुद्धा जास्त लागणार नाहीये। झटपट होणारी ही रेसिपी आहे। आता आपण तेल गरम झालं की आपण बाकी मसाले टाकूया। आपल्या इथे तेल गरम झालं आहे। आता आपण अर्धा चम्मच मोहरी टाकू। मोहरी जरा जास्त टाकायची आहे तर आपण अर्धा चम्मच मोहरी टाकू आणि ती तडतडली की थोडासा हिंग टाकू, पाव चम्मच हिंग। आणि हिंग झाल्याच्या नंतर मेथी टाकूया। मेथीने छान टेस्ट येणार आहे। ते झालं की आपण, मी इथे तीन आंबे घेतले आहेत, स्वच्छ धुवून कापून घेतले। आता तुम्ही म्हणत असाल हे थोडेसे येलो दिसत आहेत, तर मी दोन तीन दिवसापासून आणून ठेवले होते म्हणून हे थोडे येलो झाले आहेत। तर तुमच्याकडे कच्चा आंबा असेल तर कच्च्या आंब्याचा वापर करा। आता आपण हे फिरवून घेऊ। आता यामध्ये बाकीचे मसाले टाकूया। मी अर्धा चमचा तिखट टाकते। तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता। थोडीशी हळद टाकते आणि थोडीशी धनेपूड टाकते, अर्ध्या चमचपेक्षाही कमी। आणि मीठ टाकूया चवीपुरतं। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आणि थोडंसं फिरवून घेऊ। आपल्याला ह्यामध्ये जिरं पावडर लागणार आहे। आपण जिरं पावडरसुद्धा आता टाकून घेऊ। इथे आपण जिरं पावडर टाकून घेऊ, छोटा चमच आहे। अजून थोडं टाकूया बस। आणि हे आता थोडंसं फ्राय करून घेऊ। आता इथे मी वाटीभर गूळ घेतला आहे। गूळसुद्धा टाकू, पण गूळ टाकण्याच्या आधी आपण थोडीशी, आपण मेथी आता टाकल्याच आहेत, पण थोडीशी कसुरी मेथी टाकून घेऊ। अगदी एक पिंच कसुरी मेथी टाकून घेऊ। मी ही रोस्ट करून बारीक कुस करून ठेवलेली आहे कसुरी मेथी। कसुरी मेथीने पण छान टेस्ट येणार आहे। इथे जे मी आंबे घेतले आहेत ना, ते मी सालासकट टाकले आहे, पण तुम्ही सालासकट नसेल टाकायचे तर त्याचा सालसुद्धा काढून टाकू शकता। आता आपण इथे गूळ टाकून घेऊ। गुळाचे मोठे खडे टाकू नका, किसून टाका किंवा कापून टाका, ठेचून टाका। मोठे खडे अजिबात टाकू नका। आपण हा सर्व गूळ टाकून घेऊ आणि छान गुळाचं पाणी होईपर्यंत शिजवूया। आता आपण काय करू, गूळ तर विरघळलेलं आहे, अगदी थोडंसं म्हणजे 2 टेबलस्पून फक्त आपण यामध्ये पाणी टाकू। पाणी का टाकतोय तर जर समजा आपला मेथांबा जर थंड झाल्याच्या नंतर गूळ घट्ट नको व्हायला, म्हणून आपण हे फक्त थोडंसं अगदी पाणी टाकलेलं आहे। आणि आता हे आंबा शिजेपर्यंत आपण याला उकळवून घेऊ। आंब्याची लुंजी रेडी आहे खाण्यासाठी। नक्कीच ट्राय करा आणि कमेंट्सद्वारे कशी झाली ते सुद्धा कळवा। लाईक, शेअर आणि कमेंटसुद्धा करा। लाईक मराठी पहिल्यांदाच जर बघत असाल तर सबस्क्राईब करा। भेटूयात पुन्हा नवनवीन रेसिपीसह। थँक्यू।